नमस्कार, मी अंजली। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अंजलीज फूड मेनिया चॅनलमध्ये। आज आपण व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा पुलाव लवकरात लवकर कसा होईल त्यासाठी मी काही टिप्स आणि तो कशामध्ये केला आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी मी इथे 2 कप बासमती तांदूळ घेतले आहेत। त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे पुलावसाठी काही भाज्या घेतल्या आहेत। अर्धा कप फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजची शिमला मिर्च, एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे, थोडेसे गाजराचे काप घेतले आहेत, एक वाटी वटाणा आणि इथे कांदा, एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे। त्यानंतर काही गरम मसाले घेतले आहेत मी, वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी। त्यानंतर इथे चक्रीफुलाचे थोडेसे तुकडे आहेत, तर असा हा गरम मसाला। त्यानंतर तिथे तेजपत्ता, 2 ते 3 तेजपत्ते घेतले आहेत, अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहे। तर सुरुवातीला आपण काय करूया, मी हा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेते अगोदर। आता इथे मी तेल घेतलं आहे, तेल आपलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे गरम मसाले घालणार आहोत, खडा मसाला, दालचिनीचा तुकडा, त्यानंतर वेलची, लवंग, काळी मिरी, चक्रीफुलाचे तुकडे, थोडी शहाजिरी, गरम मसाला, त्यानंतर हे 2 ते 3 तेजपत्ते आपण घालूयात, तमालपत्र। हे मसाले सर्व तडतडले, व्यवस्थित भाजले की आपण याच्यामध्ये कांदा घालूया। व्यवस्थित मिक्स करून कांदा गुलाबी सर होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित भाजला की आपण त्याच्यामध्ये हे जे बारीक ठेचून किंवा खिसून असं मी अद्रक आणि लसूण घेतला आहे तर तो घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला देखील तेलावरती थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया। आता व्यवस्थित कांदा आणि लसूण वगैरे सर्व व्यवस्थित भाजलं आहे, तर हे जे काजू होते ते देखील मी तेलावरती थोडेसे फ्राय करून घेते। आपले काजू परतले की आपण याच्यामध्ये एक एक करून भाज्या घालायला सुरुवात करू। वाटाणा थोडेसे तेलावरती सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला। त्यानंतर हे गाजराचे तुकडे थोडे, छान असं परतून झालं की आपण शिमला मिरचीचे काप थोडे सर्व भाज्या आपण थोड्या तेलावरती परतून घेऊया। त्यानंतर फ्लावर घातलं आहे मी इथे, तुम्ही बटाटा देखील घालू शकता। सर्व भाज्यांना तेल व्यवस्थित लागायला हवं। शेवटी आपण टोमॅटो घालूयात, कारण टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे मी शेवटी घालणार आहे।
त्या भाज्या आपण तेलावर एक मिनटभर परतून घेऊयात, 1 ते 2 मिनटं. तोपर्यंत आपल्याला एक मसाला बनवायचा आहे, तर तो आपण करून घेऊयात. इथे मी एक वाटी दही घेतला आहे, साधारण 100 ग्रॅम इतपत. तर या दह्यामध्ये आपण घालूयात लाल तिखट 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा, कारण आपण आत्ता भाज्यांमध्ये काही मसाले वगैरे काही ॲड केलेले नाही आहे. त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर थोडी धना पावडर आणि गरम मसाला. आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. हे बघा, अशी पेस्ट बनवायची आहे. आता ही पेस्ट आपण या भाज्यांमध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आवश्यक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. थोडा 1-3 मिनटं आपण या पेस्टमध्ये थोड्या भाज्या शिजू देणार आहोत. अगदी जास्त नाही शिजवायच्या, 1 मिनिटभर असं थोडं मिक्स करून झाकण लावून आपण 1 मिनिटभर याला शिजू देऊया. आता 1 मिनिट झाला आहे, आपल्या भाज्या व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मुरल्या आहेत व्यवस्थित. आता आपण हे भिजत घातले होते ते तांदूळ याच्यामध्ये ॲड करूया. याला देखील मिक्स करूया. मिक्स केल्यावरती याच्यामध्ये 3 ते 4 कप आपण पाणी ॲड करूया. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी आपण ॲड करूया. मी इथे 2 कप तांदूळ घेतला आहे, तर आपण 4 कप पाणी याच्यामध्ये ॲड करूया. आता इथे आपण पाणी ॲड केलं आहे, तर चवीनुसार मीठ घालूयात आपण त्याच्यामध्ये. आणि थोडंसं 1 चमचाभर आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की आपले जे तांदूळ आहेत ते शिजल्यावर असं जसं एकमेकांना चिकटून बसतात, तर तसं होणार नाही, मोकळा भात होईल तो. 1 चमचाभर तूप ॲड करूया त्याच्यात. व्यवस्थित मिक्स करूयात. आणि आपल्याला फास्ट गॅसवरती याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळले चांगले की मग आपण याला झाकण लावूयात. आता इथे आपलं भात चांगलं म्हणजे पाणी जे टाकलं होतं ते चांगलं उकळलं आहे, तर आता आपण इथे आता झाकण लावूयात कुकरचं. आणि 1 शिट्टी करायची आहे आपल्याला, फक्त 1 शिट्टी, जास्त करायचं नाही आहे. तर 1 शिट्टी झाल्यावर आपण गॅस बंद करूया. 1 शिट्टी झाल्यानंतर मी कम्प्लिटली थंड करून घेतला आहे कुकर. आणि तुम्ही आता पाहू शकता व्यवस्थित आपला भात शिजला आहे. हे बघा, छान असा गरम मसाल्यांचा स्मेल देखील येतो आहे. आणि मोकळा झाला आहे. हे बघा, तर आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. इथे आपला कुकरमध्ये केलेला व्हेजिटेबल पुलाव रेडी आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा असा झाला आहे छान. तर कुकरमध्ये देखील असा पुलाव छान होऊ शकतो. तर छान असं रायत्यासोबत मी इथे पुलाव सर्व केला आहे. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.